आमच्या जुन्या पेन्शनचा प्रश्न आहे, आताच मला निवेदन दिलं. आता काल बजेट झाला, आता त्या बजेटवर उद्यापासून चर्चा सुरू होईल काँग्रेस पक्षाच्या वतीनं. कारण की छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये जुन्या पेन्शनच्या ह्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेतले, त्या राज्यामध्ये फुलफेजमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि त्या ठिकाणी जुनी पेन्शन आमच्या सगळ्या त्या कर्मचाऱ्यांचे ते क्लिअर केली, तिला लागू करून टाकली. त्याच्यामुळे तिकडेच्या राज्यात सुटलं आणि मग आमच्या राज्यात का नाही, तर आम्ही आमची भूमिका याही राज्यात राहील. आम्ही आता या अधिवेशनामध्ये त्या पद्धतीची भूमिका मांडू. कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे असतील, शेतमजुरांचे असतील, छोट्या उद्योजकांचे असतील, या सगळ्या प्रश्नाला निकाली लावून आपला महाराष्ट्र कसा समृद्ध करता येईल याच्यावरच्या अनेक उपाययोजना अशोक पाटील साहेब आपण राबवू.